आता पाहणार आहोत मुंबई पुण्याकडच्या बातम्या. मुंबईतील पाचही टोल नाके 19 नोव्हेंबर 2026 पर्यंत सुरू राहणार. राज्य सरकारकडून टोल वसुली संदर्भात उत्तर. मुंबईमध्ये पश्चिम रेल्वेवर लवकरच अतिरिक्त 30 लोकल गाड्या धावणार. गोरेगाव बोरिवली 6व्या मार्गिकेचे काम मे महिन्यापर्यंत पूर्ण होणार. पश्चिम रेल्वेवरच्या हजारो चाकरमान्यांना काहीसा दिलासा मिळण्याचा अंदाज. झारखंडचे काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या विरोधात मुंबईमध्ये भाजप महिला मोर्चाचं आयोजन. चित्रा वाघ यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी. दंड वसुलीसाठी मुंबई वाहतूक पोलीस ऍक्शन मोडवर. 8 दिवसात 15 कोटींचा दंड वसूल. 2 लाखांपेक्षा अधिक चालकांना ई चलन दंड वसुलीसाठी लोक अदालतीत उपस्थित राहण्याच्या नोटिसा. आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींचा 727वा संजीवन समाधी सोहळ्याची सांगता. सर्वत्र विठूनामाचा आणि ज्ञानबा तुकारामाचा जयघोष. पुण्यातल्या मोठे मंगल कार्यालयाजवळ 3 मजली जुन्या महाजन वाड्याला आग लागलेली. अग्निशमन दलाच्या 6 गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. पादचारी दिनानिमित्तानं पुणे महानगरपालिकेच्या वतीनं लक्ष्मी रोडवर वॉकिंग प्लाझाचं आयोजन. सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पीएमपी बसगाड्या दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्या होत्या. अभिनेते मिलिंद सोमण पुण्यापासून अहमदाबाद पर्यंत 660 किलोमीटरचा सायकल प्रवास करणार आहे. या प्रवासादरम्यान शालेय विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. गोरेगाव परिसरातील महानंदा डेअरीच्या कर्मचाऱ्यांचं वेमुदत उपोषण सुरू. 6 महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ.